Welcome student, you know specific heat of substance. The specific heat of an object is the amount of heat is required to increase the temperature of unit mass of substance by 1 degree. It is the definition of specific heat. So now we study the expansion of heat. Here every substance, if we apply the heat to any substance, then it will be expand. Suppose first substance is the solid. If we apply heat to the solid, म्हणजे आपण जेव्हा सॉलिडला हीट अप्लाय केली, देन इट विल बी एक्सपांड, म्हणजे तो काय होईल, एक्सपांड होईल. देन इट्स लेंथ विल बी इन्क्रीज, लेंथ ऑर विड्थ विल बी इन्क्रीज, म्हणजे त्याची लांबी किंवा रुंदी हे वाढताना आपल्याला दिसेल. सपोज द इनिशियल लेंथ ऑफ द सॉलिड इज L1 अँड फायनल लेंथ इज L2, म्हणजे सुरुवातीची लांबी L1 होती आणि उष्णता दिल्यानंतर किती झाली, L2 झाली. देन द फॉर्म्युला विल बी L2 इक्वल टू L1 इन ब्रॅकेट 1 प्लस लॅम्बडा डेल्टा टी. हियर लॅम्बडा इज द कॉन्स्टंट ऑफ हीट फॉर सॉलिड. नाउ अगेन वी विल स्टडी द एक्सपान्शन ऑफ लिक्विड. वेन वी अप्लाय हीट टू द लिक्विड एनी लिक्विड, देन इट विल ऑल्सो एक्सपांड, म्हणजे आपण लिक्विडला जर हीट दिली तर तो सुद्धा एक्सपांड होईल. तर देन इट्स व्हॅल्यू विल बी इन्क्रीज. सपोज हिअर इनिशियल व्हॅल्यू इज V1 अँड फायनल व्हॅल्यू इज V2. देअरफोर वी गेट द फॉर्म्युला V2 इक्वल टू V1 इन ब्रॅकेट 1 प्लस बीटा डेल्टा टी इज द फॉर्म्युला फॉर एक्सपान्शन ऑफ लिक्विड. नाउ लास्ट वन इज द फॉर एक्सपान्शन ऑफ गॅस. इफ वी अप्लाय हीट टू द गॅसेस मॉलिक्यूल, देअर व्हॅल्यू ऑल्सो इन्क्रीज. देअरफोर फॉर्म्युला विल बी ऑल्सो V2 इक्वल टू V1 इन ब्रॅकेट 1 प्लस बीटा डेल्टा टी. बीटा इज ऑल्सो हियर कॉन्स्टंट अँड डेल्टा टी इज द डिफरन्स बिट्वीन फायनल टेम्परेचर अँड इनिशियल टेम्परेचर.